वेलकम रियल स्टेट कंपनी के संबंध में आज मनसे नेता राजू कुकड़े की मौजूदगी में नागरिकों ने एक पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में नागरिकों ने क्या आरोप लगाए, देखते हैं इस खबर में। आज मनसे नेता राजू कुकड़े की मौजूदगी में बलकाम रियल इस्टेट कंपनी में अपना पैसा इन्वेस्ट करने वाले कुछ नागरिकों ने एक पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में पुरुष के साथ महिलाओं का भी समावेश था और इन सभी ने कंपनी पर इनके साथ धोखाधड़ी करने का आरोप लगाया। तो सुनिए, इस पत्र परिषद में मौजूद एक महिला ने इस दौरान पत्रकारों से बातचीत करते हुए क्या कहा, स्वयं उन्हें जुबानी। बोला, माझं नाव आहे रत्नमाला चारे, मी गडचंदूरवरून आहे आणि या कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेड ही कंपनी आपल्या 2013 पासून या विदर्भामध्ये आलेली आहे आणि या 2013 पासून जे कलकाम कंपनीमध्ये जे गुंतवणूक केलेले लोक आहे तर पूर्ण विदर्भाचे गडचिरोली, नागपूर, बुट्टीबोरी, मूल, गडचिरोली, यवतमाळ, गडचांदूर, गडचिरोली हे सर्व एरियाकडले लोक आहेत ते आणि या कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेडमध्ये म्हणजे गुंतवणूकदारांना म्हणजे मॅच्युरिटी याचे कलकामचे कंपनीचे मालक आहे विष्णू पांडुरंग दळवी आणि याचे डेव्हलपमेंट डायरेक्टर आहे विजय सुपेकर सर, सुनील वाघरे सर आणि त्याचे नंतर विदर्भामध्ये आणणारे मोहम्मद इद्रीत, अनिल पासवान आणि जे विदर्भाचे आमचे हेड आहे ते विजय सुपेक आपले विदेश रामटेके आणि विजय एडबुडे आणि जे गडचांदूरचे ब्रँच हेड आहे तर आमचे किसन पेंदूर सर आणि या आम्हाला 2019 पासून जे मॅच्युरिटी झालेले आहे तर त्या अजूनपर्यंत कोणत्याही लोकांचे पैसे मिळालेले नाही आणि तारकावर तारका ह्याच देत आलेले आहे अजूनपर्यंत। आणि जेव्हा आता आम्ही पहिले डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईला गेलो तेव्हासुद्धा आम्हाला तारीखच दिली आणि कोण्या कोण्या लोकांच्या हाताने आम्हाला पत्र पाठवले पण ते स्वतः आमच्या जवळ आलेले नाही आणि आम्ही नालासोपाऱ्यामध्ये गेलो त्या गुंडाच्या हातांनी आम्हाला पत्र पाठवले आणि त्याच्यानंतर इथं जेव्हा आम्ही पुन्हा इथं आलो तेव्हा आम्हाला 30 तारीख दिली होती। 30 तारखेच्या नंतर पुन्हा त्या 30 तारखेला पण डिसेंबर महिन्याच्या काहीच आलेलं नव्हतं आणि आता नंतर दुसऱ्या गेल्या एप्रिल महिन्यामध्ये गेलो तेव्हासुद्धा त्या लोकांनी आम्हाला तारखेवर तारखा दिल्या पण त्या पण तारखेला पैसे आलेले नाही आहेत। फक्त लोकांना आश्वासन देत आहे पण एकही रुपया कोणत्या कस्टमरचा आलेला नाही आहे। साथ ही इस पत्र परिषद में मौजूद मनसे नेता राजू कुकड़े ने संबंधितों पर कार्रवाई करने की बात कही। कलकाम रियल इन्फो कंपनी चंद्रपूर जिल्ह्याच्या या सपना टाकीज जवळ जे त्याचं कार्यालय होतं, विदर्भाचं कार्यालय होतं, त्या कार्यालयामध्ये जवळपास 2013 पासून या जिल्ह्यातील आणि विदर्भातील गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवला। विजय एरगुडे आणि विदेश रामटेके हे दोन मुख्य जे लोक आहे हे अधिकारी म्हणून इथे कार्यरत होते, त्यांच्या माध्यमातून या चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा आणि नागपूर जिल्हा या सर्व जिल्ह्यातील लोकांनी जवळपास 100 कोटीच्या वर्त जे आहे पैसे इथं गुंतवले। परंतु गेल्या 2019 पासून यांची मॅच्युरिटी झाल्यानंतरसुद्धा एकही छदाम जे आहे एकही रुपया कुठल्याही गुंतवणूकदाराला मिळालेला नाही। अनेक वेळा मुंबईला येरझाऱ्या झाल्या, अनेक वेळा विदेश रामटेके, विजय एरकुडे यांच्या घरी पायघड्या करण्यात आल्या गुंतवणूकदाराच्या, परंतु तरीही कुणालाही एक रुपयासुद्धा मिळाला नाही आहे। अशातच जे आहे हा संपूर्ण जे आहे यांच्या बनवाबनीचा खेळ जेव्हा समोर आला तेव्हा या सर्व गुंतवणूकदारांना असं वाटलं की आता आपले पैसे बुडले आहे आणि म्हणून यांनी मुंबईला शेवटची बा एक भेट घेऊन आपले पैसे मिळतील का म्हणून पाहण्यासाठी तिथं गेले। तर तिथं ऑफिसं पण मुंबईचं ऑफिस बंद आहे, तिथले कुणी जे आहे मेन जे दळवी आहे त्यांचासुद्धा आता पत्ता नाही आहे आणि एक प्रकारे जे आहे यांची फसवणूक झालेली आहे, आर्थिक फसवणूक झालेली आहे। म्हणून गेल्या 2022 मध्ये आता त्यांनी संपूर्ण जे आहे कलकामचे जे गुंतवणूकदार आहे आणि एजंट आहे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे 2018 तारखेला जे आहे 18 मेला तक्रार दाखल केलेली आहे। त्या तक्रारीतून गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार केली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेमध्ये या संपूर्ण कलकाम ज्या कंपनीचा जे आहे रेकॉर्ड जाऊन तिथं चौकशी सुरू आहे।
आमचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण गोरगरिबांचा जो पैसा आहे, श्रमाने कमवलेला पैसा आहे, येणाऱ्या समोरच्या भवितव्यासाठी त्यांनी जमा केलेला पैसा आहे, हा पैसा एक प्रकारे जे आहे विदेश रामटेके आणि विजय येरगुडे जे आहे यांनी छल कपट कपटीने जे आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेऊन संरक्षणासाठी घेऊन जे आहे त्यांचा पैसा बुडवलेला आहे. आणि म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे या सर्व कलगामच्या ज्या गुंतवणूकदार आणि एजंट लोकांनी जे आहे तक्रार केली आहे की या सर्वावर जे आहे MPID अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, गुंतवणूकदार संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून संपूर्ण जे आहे गुंतवणूकदाराचे पैसे कोर्टाच्या माध्यमातून यांची संपत्ती जप्त करून मिळेल. आणि त्याच्यामुळं जे आहे ह्या सर्व जे गुंतवणूकदारांनी जे एकमत होऊन या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केले.